मंडळी नमस्कार पुन्हा पुन्हा तोच विषय घेऊन यावं लागत कारण त्यांना पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलून जातीच विष पसरवण्याची हौस येतेच महाराष्ट्रातली सत्ता शरद पवारांच्या हातून निसटली आहे आता हे नक्की झालंय पवारांनाही ते कळालंय की पुन्हा येण्याची शक्यता नाहीये आणि सत्तेच्या जवळपास जाण्याच्या तडजोडी देखील करता येणं आता त्यांच्या म्हणजे भाजप आता जवळ घेणार नाही हे नक्की झालंय आणि शिवसेनेच्या जवळ जाऊन उपयोग नाही हेही लक्षात आलंय म्हणून शरद पवारांनी आपल्या भात्यातील बाण पुन्हा काढायला सुरुवात केली आहे आणि त्याच जातीय बाणांच्या आधारे शरसंधान करून महाराष्ट्राला क्षतिग्रस्त करून पुन्हा एकदा शरद पवार जातीच्या आधारावर महाराष्ट्रातली सत्ता मिळवता येईल का याची चाचपणी करतायत आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट आता असलेल्या सरकारच्या समोर जातीय विद्वेषाच्या अनेक अडचणी उभा राहतील याचाही प्रयत्न ते करतायत का हे आपल्याला नीट तपासून घ्यावं लागणार आहे महाराष्ट्राच्या सुदैवानं देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण आता मुख्यमंत्री नाही आणि मी सुदैवानं हा शब्द वापरतोय महाराष्ट्राच्या सुदैवानं आत्ता एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत त्यामुळं शरद पवारांना हे मराठा विरुद्ध ब्राह्मण असं गणित महाराष्ट्राच्या समोर देताना असं षडयंत्र महाराष्ट्राच्या समोर देताना बऱ्याच कसरती कराव्या लागणार आहेत मंडळी श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं शरद पवारांनी पुन्हा एकदा आपला तोच जुना राग आळवायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठा विरुद्ध ब्राह्मण अशी वादाची किनार देण्याचं काम शरद पवारांनी आजवर केलं आहे आणि त्यासाठीचे त्यांचे टार्गेट ते ठरवून घेत असतात श्रीमंत कोकाटेंच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकात पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी बोलताना शरद पवारांनी त्या पुस्तकाचं कौतुक करणं सोडा पण ज्यांनी आधी काही लिहिलंय त्यांच्यावर टीका करण्यातच अधिकाधिक वेळ घातला बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयी शरद पवार जे काही बोलले ते भयंकर आहे आणि त्याही पेक्षा पुन्हा एकदा कारण नसताना दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास या दोघांचाही विषय पवारांनी काढला ठरवून तीन ब्राह्मण समाजातील व्यक्तींविषयी पवार बोलले आणि ते जे बोलले ते द्वेष पसरविणारच होत अर्थात यात ब्राह्मणांच्या मनात पवारांच्या विषयी कटुता निर्माण होईलच पण समोर असलेल्या मराठा समाजाच्या मनामध्ये देखील ब्राह्मणांच्या विषयी कटुता निर्माण होईल आणि हे द्वेषाचं राजकारण पुढे नेता येईल कदाचित हाच डाव शरद पवारांचा असावा पवार काय बोलले पुरंदरेंच्या विषयी ते तुम्ही पहिल्यांदा ऐका महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झाली त्याच्या हजारो कॉफी निघाले आणि लोकांनी घराघर त्या आणि त्या कुणी केला असेल तर बाबासाहेब पुरंदर केलं बाबासाहेब पुरंदेंची वाचना बाबासाहेब फुलंदांचं लिखाण माझ्या वती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरे यांनीच केला असं म्हणणाऱ्या शरद पवारांना आपल्या जुन्या भाषणाचा विसर पडला असावा ते भाषण याआधीही मी तुम्हाला ऐकवलंय बाबासाहेब पुरंदरेंचा सन्मान करताना शरद पवार जे काही बोलत होते ते देखील मी तुम्हाला ऐकवणार आहे Just to try to enlighten younger generation about the Maharashtra history, particularly contribution of the Shivaji. He has delivered many lectures, and through his lectures, number of people realize what is the importance of Maharashtra's force and particularly Shivaji's force, that in depth he has studied All these issues and he tried to enlighten काही वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरेंच कौतुक करणारे शरद पवार बाबासाहेब पुरंदरेंच्या अचानक विरोधात का गेले या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधता शोधता थकलोय महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय विखार पसरविणे हा शरद पवारांचा हेतू आहे की अन्य काही मला तर कधीतरी आता बाबासाहेबांच्या चिरंजीवांना जाऊन विचारावं वाटतंय की शरद पवार तुमच्या एवढ्या विरोधात का गेलेत काय कारण आहे काय घरगुती भांडण आहे की अजून काय आहे जरा स्पष्ट करा हे बाबासाहेबांचे चिरंजीवच या बाबतीत अधिक स्पष्ट करू शकतील पण बाबासाहेब केवळ ब्राह्मण म्हणून त्यांचा द्वेष पसरत त्यांच्याविषयी वाईट बोलत शरद पवार ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण संघर्ष लावण्याची बीजारोपणच वाटत केवळ बाबासाहेबांवर बोलले म्हणून मी असा आरोप करत नाही त्याही पुढे जाऊन का ते काही बोललेत तेही तुम्ही ऐका मान्य करणार नाही जबाबदारीची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली योगदान काय दादाजी कोणदेवाचं योगदान काय या सगळ्या नाही जाऊ रामदास दादोजी कोणदेव यांच्याविषयी बोलताना देखील पवारांना भलताच उत्साह जाणवत होता महाराष्ट्रातली सत्ता गेली की हे जातीय विष टाकायचं आणि त्याच्या आधारावर पुन्हा एकदा जातीय एकत्रीकरण करत महाराष्ट्राची निवडणूक जिंकता येते का याचा प्रयत्न करायचा हेच पवार आजवर करत आले आहेत पवारांना हे सगळं करूनही यश मिळालेलं नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे पण पवारांच्या या विधानावरून सातत्यानं एक गोष्ट लक्षात येते की आता महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच रामदास स्वामींच्या बाबत शरद पवारांनी त्यांचा पुतळा उभा केलेला होता मुख्यमंत्री असताना तेही भाजा इतर तुम्ही बघता आहात त्या पुतळ्याचा शुभारंभ पवारांनीच केलेला होता पश्चिम महाराष्ट्रातला हा रामदासांना शिवाजी महाराजांच्या गुरुच्या रूपात दाखविणारा हा पुतळा शरद पवारांनीच त्याचं अनावरण केलेलं होतं हे देखील विसरून चालणार नाही आणि दादोजी कोंडदेवांच्या नावानं दिले गेलेले अनेक पुरस्कार देखील शरद पवारांनीच वितरित केलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून किमान पक्षी घोषित तरी केलेले आहेत पुढे आजच्या काळात ही विचारांची श्रीमंती दाखवणारे माफ करा अविचारांची श्रीमंती दाखवणारे कोकाटेंच कोकाटे आणि त्यांच्यासारख्या ब्रिगेडी विचारांच्या लोकांचा पगडा पवारांच्या वाढू लागला आता हा शब्द वादग्रस्त होईल पवारांच्या वरती पगडा वाढू लागला का पवारांच्या विचारांचा पगडा यांच्यावरती वाढला हे देखील जरा स्पष्ट करायला पाहिजे सातत्यानं या लोकांच्या पगड्यानंतरच दादोजी कोणदेवांचा पुतळा हटविणे त्यांच्या नावानं पुरस्कार बंद करणे रामदासांचा काहीच संबंध नाही असं म्हणणे हे प्रकार सुरू झाले आता रामदास आणि दादोजी कोणदेव या विषयावर पडदा पडलेला पढ़ असताना पवार पुन्हा पुन्हा हा मुद्दा उपस्थित करतात यापेक्षा वाईट गोष्ट कोणती अह जेम्स लेन सारख्या नालायक माणसानी सुद्धा बाबासाहेबांची संबंध नाही असं स्पष्ट केल्यावर सुद्धा पवार पुन्हा पुन्हा तो विषय काढतात आणि महाराष्ट्राला एका जातीय विद्वेषाकडे घेऊन जातात मराठा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष पेटविण्याचा पवारांचा प्रयत्न असला तरी सुद्धा तो होणे शक्य नाही कारण शरद पवार साहेब जसं उद्धव ठाकरे ते स्वतः म्हणजे महाराष्ट्र समजतात मराठी माणसं समजतात तसे तुम्हीच फक्त एकटे म्हणजे मराठा असं काही समजत असाल तर महाराष्ट्रातला मराठा समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो खूप चांगला आहे तुमच्या विचारांना स्थान देत नाही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही असा मराठा समाजसुद्धा मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं आणि ब्राह्मणांचं वाकडं नाही त्यामुळं उगाच आपण असे जातीय मुद्दे काढत कृपया महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या माणसांच्या माथी भडकावणं बंद करावं एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे धन्यवाद